पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील यांच्याकडून शक्ती प्रदर्शन हे केले गेले तर जळगाव मध्ये गुलाबराव पाटील उमेदवारी अर्ज भरणार आहेत। पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील हे अर्ज भरण्यापूर्वी या ठिकाणी त्यांच्याकडून शक्ती प्रदर्शन हे केले गेले तर जळगाव मध्ये गुलाबराव पाटील यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे। भाजपा नेते चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी, पाहूया। मंत्री चंद्रकांत पाटलांचा हा जो कोथरूड मध्ये उमेदवारी अर्ज पाहण्यासाठी भरण्यासाठी जी आहे ती अलोट अशी कोथरूडकरांची गर्दी झालेली पाहायला मिळते। आपण आता या रॅली मध्ये आहोत। विजय संकल्प यात्रा जी आहे ती चंद्रकांत पाटलांच्या माध्यमातून करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि मोठी अशी गर्दी या संपूर्ण रॅलीला झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपल्या सोबत स्वतः मंत्री चंद्रकांत दादा पाटील आहेत। दादा, मोठी गर्दी पाहायला मिळते, पहिलाच दिवस आहे, कोथरूडकरांचं प्रेम तुम्ही अनुभवता? ही सगळी गर्दी उत्स्फूर्तपणे आली आहे आणि याचा मला आनंद आहे की ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांना येऊन आल्यात, मलाच काळजी वाटायला लागली आहे, खूप ऊन आहे। हा उत्स्फूर्तपणा माझ्या मनाला खूप आनंद देऊन जातो, त्यात विजयाची खात्री आहे आणि कामाचं समाधान पण। 2019 ची निवडणूक आणि आताची निवडणूक वेगळे पण काय वाटतंय का? कारण की तुम्ही कोल्हापुरातून आलेला होता, त्यावेळेस तो प्रेम तुम्हाला वेगळा अनुभवायला मिळालं, आता 5 वर्ष काम करू। 2019 ला थोडी लोकांच्या मनात शंका होती की हा माणूस इथे एकरस होईल का, एकजी होईल का। 5 वर्षात त्यांच्या लक्षात आलं की हा माणूस पूर्ण आपला झाला। मुरलीधर मोहोळ सुद्धा या संपूर्ण रॅलीमध्ये अगदी पोस्टर जे आहेत ते झळकवताना पाहायला मिळत आहेत। 23 नोव्हेंबरला गुलाल आपलाच हा पोस्टर मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी लावलेला पाहायला मिळतो। अण्णा, गुलाल आपलाच पोस्टर झळकवलं? 100% आहे, कारण ते मी नाही ठेवलं, कोथरूडकरांनी ठेवलंय आणि ते आपण पाहतोय हजारांच्या संख्येनं आज कोथरूडकर सहभागी झालेत आणि मला वाटतं की आमचा विजय जो आहे माहितीचा दादांचा तो आजच निश्चित झाला, इतक्या मोठ्या संख्येने लोक सहभागी झालेत हा आशीर्वाद आहे। मोठ्या संख्येने हे कोथरूडकर जे आहेत ते आता एकवटलेले पाहायला मिळतात आणि चंद्रकांत पाटलांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो आता चंद्रकांत पाटील भरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।